न्यूज लाईन अचूक वेधक। अधिवेशन जे तुम्ही घेणार आहात यामध्ये महायुतीच्या कोणत्या नेत्यांना आमंत्रित करण्याचा विचार आहे? अजून तर आम्ही कुणालाही आमंत्रित केलेलं नाही। आमचे नेते रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, आणि जरी आम्ही कुणाला आमंत्रित केलं महायुतीच्या नेत्याला, तरी त्या नेत्याला जाहीर पब्लिक मध्ये विचारणार आम्ही ह्या मोठ्या स्टेजवरनं की आमचं काय, तुम्ही आमचं 2014 ते 2024 दहा वर्षाचं भरपाई बॅकलॉग कसा भरून काढला, त्याचं उत्तर त्यांनी दिलं तर योग्य आहे, नाही दिलं तर आपला पर्याय सुरू आहे। सातारा जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातलं विचारतोय मी, जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही या सातारा जिल्ह्यामध्ये कोणती जागा निवडून येईल असं तुम्हाला विश्वास वाटतो? निवडून कुठली येईल हे मला माहित नाही, कारण आपल्याला माहिती आहे आमचा पक्ष हा निवडून आणणार आहे पण निवडून येणार नाही, म्हणून तर हिंनी आमचा फायदा घेतलेला आहे। आमच्यामुळे लोक निवडून येतात, आमच्यामुळे लोक सत्य जातात, सत्य लोक आम्हाला विसरतात, पण आम्हाला आमच्या मताची आकडेवारी तरी कळेल। मागच्या वेळेला आपण निवडणुकीत उभं राहिलो, आपल्याला कळलं आपल्याला किती मतं पडली होती, पण वाई मतदारसंघासारखा मतदारसंघ आहे, फलटण सारखा मतदारसंघ आहे आमच्यासाठी, पाटणसारख्या मतदारसंघाचं उद्या आम्ही उभं राहिलो काय परिस्थिती होईल, आम्ही निवडून येणार नाही पण चालल्याला घरी जाऊ। द न्यूज लाईन अचूक वेधक।